मलिकवाडसह परिसरात वटपौर्णिमा उत्साहात जन्मोजन्मी हाच पती मिळू दे ही मनोभावी प्रार्थना करत भारतीय संस्कृती आणि संस्कारचं सर्वश्रेष्ठ संस्कृती असल्याचे आणि पतीपत्नींचे घट विणलेल्या नात्यासाठी पूजा करण्याचा वटसावित्रीचा सण मलिकवाडसह ननदी नंदीवाडी नागराळ वडगोल यादनवाडी परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला वटपौर्णिमानिमित्त महिलांनी सकाळपासून उपवास केला होता वटवृक्षाच्या झाडाला सूत गुंडाळून विधिवत पूजा केली त्यानंतर ओटी भरून हळदी कुंकू लावत एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान विविध ठिकाणी महिलांनी मोठी गर्दी केली होती नमस्कार सर्वांना माझं नाव सुलोचना कोळी सासर मलिकवाड आणि माहेर कोल्हापूर खऱ्या अर्थानं आज दुग्ध शर्करा योग आहे म्हणायला काही हरकत नाही कारण तीस तारखेला आम्ही मलिकवाडमध्ये आमची वास्तू बांधली आणि त्यानिमित्ताने आम्ही मलिकवाडमध्ये राहायला आलेलो आहोत गेली एकोणचाळीस वर्ष कोल्हापुरामध्ये आम्ही नोकरीच्या निमित्तानं होतो त्यामुळे आम्ही नवरा बायको तिथंच होतो माझ्या नवऱ्याचं नाव लक्ष्मण कोळी ते मलिकवाडचे तेही शिक्षक होते त्यामुळे आम्ही दोघेही एकोणचाळीस वर्ष कोल्हापुरात राहत होतो पण आता आम्ही सेवानिवृत्त झालो आहोत आणि म्हणून गावाकडं स्वप्नपूर्ती नावाचं घर आम्ही बांधलं आणि या ठिकाणी राहायला आलो तर आमच्या शेजारच्या सगळ्या कुंभारांच्या वहिनी सोनार वहिनी या सगळ्यांनी आग्रह केला की तुम्ही पण आज वडाच्या फेरीसाठी या खरं तर मी उपवास करत नाही वडाचा कधीही उपवास केलेला आहे वटपौर्णिमेचा पण आज उपवास न करता या सगळ्यांचा सोहळा पाहण्यासाठी हा आनंद पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे खरं तर फोटो काढण्यासाठी आले होते आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्राचीन कथा आहे की सत्यवाणी सावित्री सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीनं यमालासुद्धा आव्हान दिलं होतं आणि आपल्या सत्यवानाचे प्राण वाचवून तिनं नवऱ्यासाठी खूप मोठं असं महान असं पुण्य केलं होतं आणि तोच वसा आपण सर्व महिला चालवत आहोत आपलाही सत्यवान असाच छान राहावा सुदृढ राहावा आरोग्य संपन्न राहावा त्याचं आयुष्य वाढावं हो, आणि आपला संसार आनंदाचा सुखाचा समृद्धीचा व्हावा यासाठी आपण सर्वजणी प्रयत्न करत असतो मला खूप आनंद वाटला हे सगळं पाहताना सगळ्या महिला एकरूप झालेल्या आहेत सगळे एकत्र आलेले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे छान नटले आहेत पूर्वीचे दिवस ते आठवत आहेत काही काही नवीन लग्न झालेल्या नवऱ्या आहेत या ठिकाणी आमची कुंभाराची वैष्णवी पण नवीच नवरी आहे आणि त्यांचा तो सोहळा त्यांचा आनंद पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि शहरामध्ये मी बरेच वटपौर्णिमेचे सोहळे पाहिलेत पण वडाची फांदी आणून या शहरातल्या बायका काय करतात त्याची पूजा करतात पण इथं प्रत्यक्ष वडाकडं येणं त्याला फेऱ्या मारणं आणि वडाच्या झाडाकडून जो आपल्याला प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन मिळत असतो तो ऑक्सिजन मिळवणं हाच याचा उद्देश आहे खरं तर मी पूजा न करता हा ऑक्सिजन घेण्यासाठी हा झोपाळा पाहण्यासाठी या छोट्या मुलांना पाहण्यासाठी आणि तुम्हाला पाहण्यासाठी या ठिकाणी आले आहे आणि आज आपल्या चॅनेलनी आय सी बी न्यूजनी मला जी संधी दिली त्याचे जे प्रमुख असतील डायरेक्टर असतील त्या सर्वांना मी धन्यवाद देते आणि मला वाटतं एकोणचाळीस वर्ष मी नवऱ्याला तिकडं नांदवलं होतं कोल्हापुरामध्ये आणि आज पहिलाच हा सण आहे आणि खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा माझी या ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरी झाली हे सांगताना मला खूप खूप आनंद होतो आहे सर्वांना मी धन्यवाद देते आणि वृक्ष लावूया पर्यावरणाचं जतन करूया संवर्धन करूया संरक्षण करूया हाच मेसेज आजच्या या वटपौर्णिमेच्या सणातून आपल्याला घ्यायचा आहे कारण झाडं जगली तर आपण जगणार आहोत झाडं जगवा माणसं जगवा धन्यवाद गुड आफ्टरनून एव्हरी वन सो माय नेम इज सुप्रिया विनोद खोत अँड आय एम बेसिकली माय नेटिव्ह इज मलिकवाड अँड आय एम नाव आय एम वर्किंग ॲज अ टीचर दॅट्स वाय आय एम स्टेईंग इन पुणे so as a teacher i'm working there and this year I, we are celebrating this festival in Malikwad. but now I, I see the situation here tree is very beautiful last two years we have started there ladies are saying last two years they are started to make puja for this tree but I, I see the situation here very bad because of what i can see in the uh, construction is going on so material are falling that same way so i request to Malikwad gram panchayat members to they can make them the whenever the next day means they can understand next day is Vatsa, vitri puja so before that they can clean the surrounding because so many uh, women are coming for the puja here so i would like to request then please make sure that clean every year for the before वटसावित्री पूजा अँड मी त्यांना रिक्वेस्ट करते की एवढ्या महिला इकडे येतात पूजा करतात दे आर फेसिंग सो मेनी इश्यूज सो नेक्स्ट इयरपर्यंत त्यांनी स्वच्छ कट्टा वगैरे बांधून देऊन तिथं व्यवस्थित हे अरेंजमेंट केलं तर सगळ्या महिलांना यूज होईल की व्यवस्थित येऊन त्यांनी पूजा करू शकतील कारण की सगळ्या बघितलं तरी मंदिरांची इम्प्रुवमेंट आहे पण हे पण तसंच आपला भाग आहे जर वर्षी लागणारा कार्यक्रम महिलांना लागतो ते पूजा होतं पण एक छान कट्टा वगैरे बांधून त्यांनी पूजा करण्यासाठी सोयीस्कर करून दिले तर खूप यूजफुल होईल सगळ्या महिलांसाठी दिस इज माय व्हेरी हंबल रिक्वेस्ट टू त्या कॅन मेक शुअर द नेक्स्ट इयर फॉर दिस नमस्कार मी सौ मानसी मलापा संपाळ सर्वप्रथम सर्वांना येथे उपस्थित सर्व, सर्व महिलांना आजच्या वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा हा सण आपण सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवून आणले हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी साजरा करत असतो आणि त्याचप्रमाणे ह्या वडाचे झाड हे एक वटवृक्ष आहे त्याप्रमाणे आपल्याही नवऱ्याचं आयुष्य वडाप्रमाणे वृद्धिंगत व्हावं त्यांना सुख शांती ऐश्वर सर्व लाभावं असा या मागचा पारंपरिक इतिहास आहे माझं नाव मैथिली चंद्रकांत शिरोळे गाव मलिकवाड आज भारतीय परंपरेनुसार सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जाते खरं तर याला शास्त्रीय एक कारण आहे की वडाचं झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतं आणि आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी संकल्प करूया की अशा पद्धतीनं आपण जी पारंपरिक झाडं आहेत ती जोपासली पाहिजेत आणि या झाडांचं जतन केलं पाहिजे वटपौर्णिमेच्या सर्व सुहासिनींना मी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवून